हॅलो फ्रेंड्स, घरची चव मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक। गणपती बाप्पा येणार आहेत त्यासाठी स्पेशली। चला त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। हे तूप, इलायची पावडर, बदाम कापून घेतले, गूळ, खोबरं किसून घेतले, तांदळाचं पीठ। आधी आपण सारण बनवणार आहोत, तर चला सारण कसं बनवायचं ते बघूया। इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घेणार आहोत। मग किसून घेतलेला नारळ घालणार आहोत। नारळ थोडा फ्राय केला ना की मग त्यात आपण लगेचच गूळ ही घालणार आहोत। त्याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये परत देणार आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। गूळ आपण छान वितळेपर्यंत त्याला फ्राय करणार आहोत। गूळ थोडासा कॅरमल झाला ना तर याला खूप खूप सुंदर अशी टेस्ट येते। छान आपण असं मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये बदाम, इलायची हे आता आपण छान फ्राय करून त्याला ड्राय करून घेणार आहोत। एकदम ते सुक्क होईपर्यंत फ्राय करायचे। हे आता झालेलं आहे पूर्ण तयार सारण। आता आपण बघूया पीठ। मी ज्या भांड्याने पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने पाणी घेणार आहे। असं प्रमाण ठेवून तुम्ही मोदक केले तर ते अगदी सुंदर येतात। मी ही फर्स्ट टाइम हे मोदक बनवत आहे। यामध्ये थोडस चिमूटभर मीठ घालूया आणि थोडस तूप घालूया। तूप जास्त घालायचं नाही, तूप जास्त घातल्यावर मोदक फाटतात। पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात लगेचच सर्व पीठ घालून घ्यायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित। हे आता छान मिक्स झालेलं आहे। आपला गॅस चालूच आहे पण तो पूर्ण कमी केलेला आहे। अशा याच्यामध्येच आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत 1 मिनिटासाठी। गॅस चालू आहे कमी। आता मी तुम्हाला दाखवते, याला छान वाफ आलेली आहे। मिक्स करून घेते छान। गॅस बंद करायचा आहे आणि परत एकदा 1 मिनिटासाठी वाफ काढायची आहे। ते बघू शकता तुम्ही हे पीठ शिजलेलं आहे छान। त्याला आता आपण मळून घेणार आहोत। मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवणार आहे। असं एखादं भांड घ्यायचं, वाटी, तांब्या, नाहीतर फुलपात्र, त्याला तेल लावायचं आणि त्याने हे पीठ सुरुवातीला मिक्स करायचं। कारण की ते पीठ खूप गरम असतं, हाताने कराल चटके लागतील, त्यामुळे असं ह्या भांड्याने मिक्स करून घ्यायचे।
तुम्हाला जर वाटलं की पीठ सुक्क सुक्क आहे तर त्याला नंतर हाताने मळाल ना तेव्हा थोडस पाण्याचा हात पण लावू शकता. प्रत्येक तांदळाचं पीठ वेगळं वेगळं असतं, त्यामुळे काही तांदळांना पाणी जास्त लागतं. हे असं छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही प्रमाण व्यवस्थित वापरलं तर ही मोदक खूप छान होतात, तुम्ही नक्की करून बघा. आता हे पीठ हाताने मळण्यासारखं झालेलं आहे. आता मी थोडं पाण्याचा हात लावून हे हाताने मळून घेणार आहे. पीठ छान शिजले का आणि ते तयार झाले का हे बघण्याची पद्धत म्हणजे पीठ जेव्हा हाताला आणि ताटाला चिटकणार नाही तेव्हा ते शिजलेले पण असणार आहे आणि मोदकासाठी मळूनही तयार आहे असं समजावे. मी हे मोदक पहिल्यांदाच करते. पीठ आता छान मळून झालेलं आहे. इथे मी मोदक करायला घेते. हाताला सुक्क पीठ लावा नाहीतर तेल लावूनही करू शकता तुम्ही. तेल लावलं ना तर कढ्या छान पडल्या जातात आणि तुमचं पीठ थोडस पातळ झालं असेल तर तुम्ही सुक्क पीठही लावू शकता. पण सुक्क पीठ लावताना ते कमीत कमी लावावं. आणि ही पारी असते ना ती खूप पातळ बनवून घ्यायची. मध्ये थोडे जाडसर ठेवून बाजूने जेवढे जमेल तेवढे तुम्ही पातळ बनवून घ्या. पातळ असल्यामुळे कळ्या पटकन पडतात आणि त्या छान पडतात. त्याला असं व्यवस्थित पातळ करून घ्या. मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवण्यासाठी व्हिडिओ मोठा झालेला आहे. जे फर्स्ट टाइम बनवणार असतील त्यांच्यासाठी हेल्पफुल राहील व्हिडिओ. मी ही फर्स्ट टाइम बनवतीये. मला इथे वाटलं होतं अजून जाड आहे म्हणून मी परत त्याला पातळ करायला घेतलंय. आता असे कळ्या पाडायच्या. कळ्या पाडताना त्या खालपर्यंत पडतील हे बघायचं. त्या खालूनच दाबून घ्यायच्या आणि त्या जवळजवळ पाडायच्या. त्यामुळे मोदक छान दिसतो. तुम्ही हे मोदक जर जास्त प्रमाणात बनवणार असाल तर पीठ मळून घ्यायचं आणि ओल्या कपड्यात ठेवायचं. थोडं पीठ काढून मोदक बनवायची, बाकीचं पीठ ओल्या कपड्यात ठेवायचं. म्हणजे पीठ सुकणार नाही. पीठ सुकलं तर मोदक छान नाही येणार. माझं पीठ थोडस होत म्हणून मी ते ओल्या कपड्यात नाही ठेवलंय. कळ्या पाडायची प्रॅक्टिस झाली की मोदक सोपेच आहेत आणि खूप टेस्टी आहेत.
आता याच्यात मी सारण घालते. सारण कमी भरू नये आणि जास्तही भरू नये. कमी भरलं तर टेस्ट येणार नाही, जास्त भरलं तर ते बाहेर येईल. अशा प्रकारे मध्ये मध्ये सारण आतमध्ये प्रेस करायचं आणि हा मोदक असा खालून वरपर्यंत असा हळूहळू प्रेस करत आणायचा. तुम्ही बघू शकता माझ्या मोदकाला बऱ्यापैकी छान पाकळ्या आलेल्या आहेत. तुम्हाला त्या अजून पाकळ्या खोलवायच्या असतील तर तुम्ही चमच्याने करू शकता. असे करून मी सर्व मोदक बनवून घेणार आहे. हे आहेत आपले मोदक तयार. आता आपण याला उकडवून घेणार आहोत. अशी एक चाळणी घ्यायची, याच्यामध्ये कॉटनचा कपडा ओला करून टाकायचा. तुमच्याकडे हळदीची किंवा केळीचे पानं असतील तर त्यात तुम्ही उकडवू शकता. कपड्यात ठेवल्यामुळे ते खाली चिटकत नाही. इथे मी पाणी गरम करायला ठेवले होते. हे आपण 10 मिनिटं उकडवून घेणार आहोत झाकण ठेवून. दहा मिनिटं झालेली आहेत फ्रेंड्स. आपले मोदक तयार आहे. तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ही उकडली गेली आहेत. फ्रेंड, ही आहेत आपली तांदळाच्या पिठाची उकडीची मोदक तयार. तुम्ही एक करून बघा, मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडला लाईक करा, नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा. बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे पहिले नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू, बाय.